अर्धापूर येथे भर दुपारी 12 वाजता श्री खंडेश्वराच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविक उपस्थिती लावतात. विशेष म्हणजे या पालखीचे दर्शन व पालखी आपल्या अंगावरून जाण्यासाठी रखरखत्या उन्हात हजारो भाविक रोडवर झोपतात व त्यांच्या अंगावरून सर्व पालखीतील भक्तजन प्रवास करतात. त्यामुळे या यात्रेचे सर्वत्र विशेष कौतुक केले जाते आणि सायंकाळी 10 ते 11 बैलगाड्या बैलाविना एकमेकांना जोडून एक वारू आपल्या शेंडीने गाड्या ओढण्याची प्रथा विशेष मानली जाते. त्यामुळे सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने व हजारोंच्या संख्येने या यात्रेत उपस्थिती लावतात. नवसाला पावणारा हा खंडेश्वर सर्वत्र प्रसिद्ध आहे. माझं नाव गिरजाराव कुरबाजी नरोटे पाटील, मी गावचा सरपंच. दरवर्षी आम्ही ह्या आमच्या खंडेरायाची भव्य यात्रा भरवीत असतो. या यात्रेमध्ये विशेषतः म्हणजे आमचा हा खंडेराया नवसाला पावतो आणि नवसाला पावतो म्हणून बरेच भाविक भक्तजन या खंडेरायाच्या यात्रेला येऊन पालखीची भव्य यात्रा मिरवणूक पालखीची काढण्यासाठी बाहेरून बरेच जण जमत असतात. तरी सर्वांना हा आमचा हा खंडेराय पावत असतो म्हणून शेंडीने गाड्या ओढल्या व गावात पालखीच्या समोर निजत सुद्धा असतात माणसं, एवढा हा आमचा खंडेराय नवसाला पावतो म्हणून भाविक भक्तजण. गोविंद देशमुख, झुमो न्यूज, कळमनुरी.